भारतीय जनता पक्षानं त्यांच्या सत्तेचा दुरुपयोग पुन्हा एकदा केला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. कामगारांची मागणी ही धन्वंतरी योजना ही कायमची चालू ठेवण्याची आहे. मात्र तरीही द न्यू इंडिया इन्शुरन्स खासगी विमा कंपनी ही कामगारांसाठी लागू करण्याचा निर्णय महानगरपालिका घेत असून हा कामगारांवर अन्याय असून महाआघाडी नेहमीच कामगारांच्या सोबत असेल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. भारतीय जनता पार्टीने आज त्यांच्या सत्तेचा दुरुपयोग पुन्हा एकदा करत खूप मोठा भ्रष्टाचार केलेला आहे. येथून मागेसुद्धा आम्ही ओरडत होतो. आज जरी विषय वर्गीकरणाचा असेल परंतु महापौरांनी कोणाला बोलू नाही दिलं. विषय पटलावर असताना अनुमोदन घेतलं आणि ताबडतोब त्याला मंजुरी दिली. वास्तविक पाहता आपण पाहत असेल की आज कामगार संघटना जी आहे, कामगार महासंघ, जो विषय हा कामगारांचा आहे म्हणजे विमा योजनेचा, वास्तविक पाहता कामगारांची मागणी पहिल्यापासून आहे की त्यांना धन्वंतरी योजनेमध्येच कायम ठेवावं. असं असताना सुद्धा दी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी यांच्याबरोबर मागील स्थायी समितीचे अध्यक्ष, सभागृहाचे नेते आणि इथले स्थानिक पुढारी या लोकांनी मिळून मोठा भ्रष्टाचार केलेला आहे. साधारणतः ज्या ठिकाणी महापालिकेचे फक्त दरवर्षी मागच्या 5 वर्षाचे जर तुम्ही आकडे पाहिले तर 99 कोटी रुपये खर्च झालेले आहेत 5 वर्षामध्ये, म्हणजे साधारणतः दरवर्षी 15 ते 16 कोटी रुपये खर्च होतात. असं असताना सुद्धा न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीबरोबर आज महापालिकेने जो करार केलेला आहे तो 28 कोटीचा केलेला आहे. त्यावर त्यांना पुन्हा 10% हे ॲडमिनिस्ट्रेशन चार्जेस द्यायचे आहेत, म्हणजेच 31 कोटी रुपये महापालिकेला एकूण ह्या विमा कंपनीला द्यावे लागणार आहेत. या उलट धन्वंतरी योजनेमध्ये कामगार हे खुश होते आणि काल कामगारने अनेक विनंत्या अर्ज दिलेले आहेत, आयुक्तांची भेट घेतली, भारतीय जनता पार्टीच्या आमदारांची पुढाऱ्यांचीसुद्धा भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला ही विमा योजना नको आहे. असं असतानासुद्धा त्यांच्या माथी मारायचं काम आणि आज कराच्या रूपातनं गोरगरिबांचे कष्टाचे जे पैसे आहेत ते पैसे उधळायचं काम, भ्रष्टाचार करायचं उघड काम आज भारतीय जनता पार्टी करत आहे. काल न्यायालयात असतो कामगार लोक कोर्टामध्ये गेली आणि हायकोर्टाने त्यांना ॲड इंटेरियम स्थगिती दिलेली असतानासुद्धा आज विषय वर्गीकरणाचा होता, म्हणजे 7 कोटीच्या मूळ विषयावर आहेत इन्शुरन्सच्या विषयावर आणि उर्वरित जे 21 कोटी होते ते वर्गीकरण करायचे होते, ते वर्गीकरणाचा विषय होता. त्यावर आज आम्हाला विरोधकांना कोणालाही, म्हणजे भारतीय जनता पार्टीने काँग्रेसला किंवा राष्ट्रवादी पक्षाला किंवा सेनेला मनसेला कोणालासुद्धा बोलू दिलं नाही आणि त्यांनी विषय हाणून पाडून करून मंजूर करून घेतलेला आहे. ह्याचाच अर्थ संगम मताने केलेला हा भ्रष्टाचार आहे आणि या भ्रष्टाचाराच्या विरोधात आज कामगार तर गेलेलाच आहेत परंतु राष्ट्रवादी पक्षातर्फे आम्ही सुद्धा तिथं PIL दाखल हायकोर्टामध्ये करणार आहोत. येत्याच आठवड्यामध्ये आम्ही PIL दाखल करू आणि नागरिकांना आम्ही दाखवून देऊ की कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी हे त्यांच्या सत्तेचा दुरुपयोग करत आहे, गोरगरिबांच्या पैशांचा उधळपट्टी करत आहेत. आज मोठे मोठे ब्रिज असतील, रस्ते असतील, तिथं रिंगा करणे, ठराविक ठेकेदारांना काम मिळवून देणे ह्या अनुषंगाने आणि कन्सल्टंट नेमणे, ह्याच्यामध्ये टक्केवारी त्यांना कमी पडते. म्हणून आज कामगारांच्या विरोधात जाऊनसुद्धा ते लोणी खायला बघत आहेत, पण ते त्यांना लोणी आम्ही खाऊ देणार नाही आणि जनतासुद्धा त्यांना त्यांचा मार्ग दाखवल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. बातमीपत्रात वेळ झाली तेच थांबण्याची. त्याच्या बातमी आणि अपडेटसाठी पाहत राहा भारतीय जनमत.